त्या दिवस आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय बघितलेलं, परत एकदा मी रिपीट करतो बघा. समजा पाच आपण कुठल्या तरी वस्तू घेतल्या, लाडू घेतले समजा, त्याची किंमत आहे 25 रुपये. आणि जर आपण काय केलं समजा की 6-8 लाडू घेतले तर किती होणार आहे, तर जनरली काय होते समजा की लाडूची संख्या वाढली की त्याचे पैसे पण काय होणार आहे वाढणार. म्हणजे इथे काय होतं डायरेक्ट प्रपोर्शन, लाडू वाढले त्याची किंमत वाढली, लाडू इथे म्हणजे इथे 5 होते ते वाढले 8 झाले, त्याची डेफिनेटली काय होणार आहे त्याची व्हॅल्यू वाढणार. याला आपण काय म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन बघितलं आणि याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट झाला असेल नक्की. तर आज आपण काय म्हणणार आहे इन्वर्स प्रपोर्शन म्हणजे काय ते बघणार. तर त्याच्यात एक उदाहरण देतो, समजा आपल्याला 50 खड्डे मारायचे आहेत. काय करायचे, समजा झाडं लावायचे, त्याच्यासाठी मला खड्डे मारायचे. त्याच्यासाठी मला काय लागतं, तर 5 लोकांना 10 दिवस लागतात. 5 लोकांना काय लागतं, 10 दिवस लागतात. 50 खड्डे काढायला 5 लोकांना काय लागतात, 10 दिवस लागतात. समजा मी काय केलं, माणसं वाढवली, 5 माणसं होती त्याच्याबद्दल काय केली, 10 माणसं केली, तर काय होणार समजा, त्यांना दिवस काय लागणार, कमी लागणार. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 15 येतं आणि याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 50. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, माणसं कमी असेल दिवस जास्त लागतात, माणसं वाढली दिवस कमी होतात. अशा प्रकारचं प्रपोर्शन असेल, अशा प्रकारचा रेशिओ किंवा प्रपोर्शन मिळेल, त्याला आपण इन्वर्स प्रपोर्शन म्हणतो. लक्षात आहे, हे अशा प्रकारे काय होतं सांगा, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन होतं. मी तुम्हाला एक उदाहरण, दुसरं एक उदाहरण देतो. समजा एका गावातलं ए समजा एक गाव आहे, दुसरं बी गाव आहे, इथे डिस्टन्स आहे ते 60 आहे समजा, 60 किलोमीटर आहे. दोन गावामधलं डिस्टन्स काय समजा 60 किलोमीटर आहे. आपण काय करतो, 30 किलोमीटरने जातो, 30 किलोमीटर पर अवर, एका तासाला 30 किलोमीटर जातो. तर आपल्याला किती तास लागणार समजा, 2 अवर्स लागणार, 2 अवर्स लागणार. तर समजा मी काय केलं समजा, स्पीड कमी केलं 15 किलोमीटर पर अवर केलं, तर मला किती दिवस किती तास लागणार समजा, 4 अवर्स. हे पण इन्वर्स प्रपोर्शन झालं. इथे काय केलं समजा, स्पीड 30 होतं किंवा 2 अवर्स लागत होते, स्पीड जेव्हा मी कमी केलं तेव्हा अवर्स काय केले सांगा, वाढले. म्हणजे अशा प्रकारची जर उदाहरणं असतील तर त्याला आपण काय म्हणतो, इन्वर्स प्रपोर्शन म्हणतो. त्याच्यामध्ये मी जास्त आणि काय सांगायचं तर्क नाही आहे. तर एक लक्षात घ्या, आपण एखादी वाढवली समजा, किलोमीटरचं स्पीड वाढवलं तर काय होणार सांगा, कमी लागणार. समजा मी 60 स्पीडने गेलो तर मला काय लागणार बघा, 1 अवर लागणार. इथे काय झालं बघा, इथे स्पीड 30 होते, 60 किलो वाढवलं मी, पण इथे टाइम किती लागला होता, 2 अवर्स लागला होता, तो कमी झाला. म्हणजे ही क्वांटिटी वाढल्यावर ही वाढत नाही, ही काय होते, कमी होते. अशा प्रकारची ह्याला आपण काय म्हणणार आहे समजा, इन्वर्स प्रपोर्शन म्हणणार आहे. डायरेक्ट प्रपोर्शन मी तुम्हाला सांगितलं, ही किंमत वाढली तर ही पण वाढायला पाहिजे, तसं इथे होत नाही आहे. त्याला आपण काय म्हणतो समजा, इन्वर्स प्रपोर्शन म्हणतो. आणि जर दुसरं तुम्ही एक बघितलं असेल की इथे बघा, 2 अवर्स 4 अवर्स 1 अवर्स, इथे 30 म्हणजे आपण काय करतो, हाफ करतो बघा, किंवा इथे हाफ करतो तेव्हा इथे काय होतं, 2 टाइम्स होतो. इथे बघा काय केलं, आपण डबल केलं, मग याचं काय झालं समजा, हाफ झालं. हे पण तुमचं काय झालेलं असेल, लक्षात आलेलं असेल. एवढं थोडक्यात आपण काय म्हणजे याच्यावरच इन्वर्स प्रपोर्शनवर आपण जास्त प्रॉब्लेम सोडूया, जेणेकरून हे तुमचं इन्वर्स प्रपोर्शन त्यावर परफेक्ट. मलाही आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.